माझं सोलापूर न्यूज चॅनल। प्रमुख प्रलंबित मागण्यांसंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने तोडगा न काढल्यास अकृषी विद्यापीठे त्याचबरोबर महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने येत्या 20 फेब्रुवारीपासून बेमुदत आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। राज्यातील सर्व कृषी विद्यापीठे आणि संलग्नित महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी आपल्या प्रमुख 6 मागण्यांसाठी 20 फेब्रुवारीपासून सर्व बोर्ड आणि विद्यापीठाच्या परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार आंदोलन करणार असल्याची घोषणा विद्यापीठ आणि महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीचे प्रमुख संघटक अजय देशमुख आणि प्रमुख सल्लागार डॉ आरव्ही सिंग यांनी केली आहे। त्यानुसार सोलापूर विद्यापीठातील आणि सोलापूर जिल्ह्यातील महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी यात सहभागी होणार आहेत अशी माहिती सोलापूर विद्यापीठ संघटनेचे अध्यक्ष सुनील थोरात, सचिव रविकांत हुक्केरी आणि कॉलेज कर्मचारी युनियन सोलापूर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष दत्ता भोसले आणि सचिव राजेंद्र गिड्डे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली आहे। महाराष्ट्र राज्य महासंघाचे उपाध्यक्ष 2 फेब्रुवारीपासून विद्यापीठ व 12वी बोर्डाच्या लेखी व प्रादेशिक परिषद आम्ही बहिष्कार टाकणार आहोत। आमच्या प्रमुख 6 मागण्या आहेत, त्या मागण्याचा विचार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमचा बहिष्काराचा आंदोलन हा उपक्रम चालू राहील आणि शासनाने वेळच्या वेळीच नोंद घेऊन आमच्या मागण्या पूर्ववत कराव्यात, पुनर्जीवित कराव्यात आणि आम्हाला ह्या आंदोलनापासून परावृत्त करण्यामध्ये लवकरात लवकर त्यांनी नोंद घ्यावी अशी आमची विद्यापीठ महाविद्यालयीन कर्मचारी, कॉलेज कर्मचारी कर्मचारी आणि दुसरे जे महासंघ आहेत ह्या महासंघाच्या सगळ्या पूर्ण महाराष्ट्रभर विद्यापीठ आणि बोर्डाच्या परीक्षेवर आम्ही बहिष्कार टाकणार आहोत, तेव्हा कृपया आपण नोंद घेऊन शासनाकडे शासनाकडे आमच्या मागण्या पाठपुरावा करावा। अध्यक्ष आहे, आमच्या गेल्या अनेक वर्षापासूनच्या मागण्या आहेत, 2016 मागण्या आहेत, त्या मागण्या आजपर्यंत शासनाने पूर्तता केले नाही। आघाडी सरकार असताना ह्या दिलेले आहेत सर्व आम्हाला आणि मध्यंतरी युती सरकार आलं फडणवीस साहेबांचं, त्यांनी आमचं काढून घेतलं आहे आणि आत्ता परत युती सरकार आलेलं आहे त्यांचं, त्याने आम्हाला एवढीच विनंती की आमच्या ज्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात, नाहीतर उद्याच्याला विद्यापीठाच्या परीक्षा असतील, 12वी बोर्डाच्या परीक्षा असतील, ह्या सर्व परीक्षेवरती आमचे कर्मचारी बहिष्कार घालणार आहेत आणि बेमुदत संप पुकारलेला आहे आणि याच्यामध्ये आम्ही महाराष्ट्रातले सगळे कर्मचारी एकमुखानं या संपामध्ये सहभागी आहोत। बघा सर, बरोबर, सुनील थोरात, पुणे श्लोक आहिले देव होळकर, सोलापूर विद्यापीठ कर्मचारी संघटना संघटनेचा अध्यक्ष आहे। महाराष्ट्र राज्य विद्यापीठ महाविद्यालयीन सेवक कृती समिती यांच्या विद्यमाने आम्ही त्यांच्या ह्याच्यानुसारच आम्ही आंदोलनाचं आश्रय पुकारलेलं आहे। आमच्या ज्या कर्मचाऱ्यांसाठीच्या ज्या मागण्या आहेत, आश्वासित सुधारित आश्वासित प्रगती योजना, 10-20-30 लाभाची योजना आणि 58 महिन्याचा जे आमचा फरक आहे सातव्यातून लागू केल्यापासून जे आमच्या 58 महिन्याची थकबाकी नाकारली आहे शासनाने, ती मिळवण्यासाठी आमचं एक आंदोलन आहे। आम्ही यापूर्वीसुद्धा आंदोलन केलं होतं पण त्याची कुठलीही दखल शासनाने घेतलेली नाही, त्यासाठी आम्ही पुन्हा एकदा आंदोलनाचं अस्त्र उगारलेलं आहे। नमस्कार, मी कांचन गणेश आघाव, सोलापूर विद्यापीठ कर्मचारी संघटनेची उपाध्यक्ष आहे। मागील बऱ्याच वर्षापासून आमची जुनी पेन्शन, आश्वासित प्रगती योजना 10-20-30 व 12-24 आणि तसंच 58 महिन्याची थकबाकी या बऱ्याच मागण्या आमच्या प्रलंबित आहेत। दरवेळेस शासन हे आश्वासन देतं पण त्याची पूर्तता काही करत नाही। आम्ही विद्यार्थी हित घेऊन मागच्या वेळेस आंदोलन मागे घेतलं होतं पण त्याचा परिणाम काहीच झालेला नाही। आम्हाला फक्त आश्वासनाचं गाजर दाखवलं आणि शांत बसवलेलं आहे, त्यामुळे आमच्या बरेचसे जे कर्मचारी निवृत्त झालेत त्यांना पेन्शन अद्याप मिळालेली नाही आहे, त्यांचे कुटुंब रस्त्यावर आले, त्यामुळे आम्ही किती दिवस आणि किती काळ वाट पाहायची याचं शासनाने उत्तर द्यावं। आपलं ही मोठं योगदान असतं आणि अधिक चांगलं योगदान मिळावं अशी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करून आपल्या सर्वांचे जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावा ही सर्वांना गरज नाही, जेणेकरून विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही ही काळजी तुम्ही पण मध्ये आपण सहकार्य करा, त्याला ते आमच्या मागण्या मान्य झाल्या तर ऍटोमॅटिक आमचं साध्य होईल। आम्ही विद्यार्थी केंद्र बिंदू मानतो का मानतो तर त्याच्यावर आमचं सगळं पूर्ण भविष्य आहे। तर त्या 2005 नंतर काय कर्मचारी सेवेत लागले, दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला,
त्या कुटुंबाची अशी प्रचंड वातावरण आहे. मी त्या म्हणजे दोन चार कुटुंब माझे परिचय आहे. तुमची जी मागणी, ह्या मागणीसाठी आपण सर्व संघटना जी आहेत सर्वांनी एक मिनिट हा माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं सोलापूर न्यूज चॅनल.